रैलीमध्ये भाग घेतलेल्या सर्व सभामंडळांना मी शुभेच्छा देतो। अभय कुमार आमचे मित्र आहेत आणि यांच्याबरोबर मी सातत्याने गेले। त्यांच्या अड्या अडचणी आहे कॉलेजमध्ये, ज्या काही अडचणी येतील काही मदत लागेल माझी सदैव सदातांना मदत करेल। फक्त मला तुम्ही सांगा माझी आपल्या सेवेला हजर राहील, कारण ह्या कॉलेजसाठी ज्या ज्या गोष्टी आम्ही पूर्ण करत होतो विषयामध्ये तो माणिक आज आहे। अभय कुमारला मी सांगतो, अभय कुमार आपण मला सांगावं, माणिक आपल्याला सांगेल ती मदत केली, कारण कॉलेजचा मला सार लागला आहे, कॉलेजनं मला मोठं केलेलं आहे। निश्चितपणानं ही रॅली यशस्वी व्हावी आणि असं माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्याला याला आपलं नाव उभं करता यावं, मी आपल्या सर्वांना प्रत्येक शुभेच्छा देतो। जयंती आणि ग्रंथ दिंडी असा एक ग्रुप कंबाईन कार्यक्रम आज आम्ही सादर केलेला आहे। विवेकानंद कॉलेजला 50 वर्ष पूर्ण झाली, त्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला आहे आज। आणि असा पारंपरिक दृष्टीने म्हणजे बापूजी साळुंके स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा तयार करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला असून, अगदी पारंपरिक दृष्टीने म्हणजे डॉल्बी वगैरे यांचा उपयोग न करता, आधुनिक रीतीने न करता, तर तो पारंपरिक रीतीने नऊवारी साडी वगैरे नेसून म्हणजे सांस्कृतिक पद्धतीने आज कार्यक्रम साजरा केला तो, आणि सगळ्या कॉलेजांनी हा आदर्श घ्यावा अशी विनंती। आणि आज म्हणजे आधुनिक दृष्टीने न करता आज बिंदू चौकातनं दिंडी पण ग्रंथ दिंडी पण काढली होती, तसेच बापूजी साळुंके आणि विवेकानंदच्या वेशभूषा म्हणजे आम्ही थोर संतांच्या वेशभूषाही कॉलेजमध्ये काढल्या गेल्या, त्यामुळं अधिक चांगलं वाटते। आणि कॉलेजच्या असे आम्ही सगळे विद्यार्थी कधी एकत्र नसतो आहे आणि ह्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना एकत्र यायला मिळालं, त्याबद्दल मी कॉलेजची आभारी पण आहे। आमच्या कॉलेजने आधुनिकतेला न महत्त्व देता पारंपरिकतेला महत्त्व देऊन डॉल्बीचा वगैरे वापर न करता हा ट्रॅडिशनल डे सेलिब्रेट केला आहे। असा हा ट्रॅडिशनल डे इतर कॉलेजांनीही सेलिब्रेट करावा ही आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि अशाच तऱ्हेने पारंपरिकतेलाही महत्त्व द्यावं आणि धागडदिंगाणा न करता व्यवस्थित रीतीने ट्रॅडिशनल डे सेलिब्रेट करावा। मी पृथ्वीराज आनंदराव चौगले बीकॉम थर्ड इयरचा विद्यार्थी आहे आणि आज आम्ही गेले आठवडाभर झटून एक पथनाट्य सादर केलं की बापूजी आयुष्यभर कसे झडले आणि एक एवढी मोठी बाग त्यांनी उभी केली। आणि आम्ही गेले आठवड्याला हे करतो आहे, आम्ही NSS चे विद्यार्थी सगळे पूर्ण खूप चांगल्या प्रकारे आज कार्यक्रम झाला, सगळे जुने विद्यार्थी भेटले आम्हाला आणि बापूजींनी केवढं कष्ट केलं आणि एवढा मोठा वटवृक्ष त्यांनी उभा केला। बापूजी खरंच बापूजी अमर राहिले पाहिजेत, कारण प्रत्येक जण बापूजींसारखे वागले पाहिजे, कारण आत्ताच्या युगाला आत्ताच्या पिढीला बापूजींसारखा एक आयडल पाहिजे असं मला वाटतं।
आज सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त ही रैली काढली होती। पहिल्यांदा आज कॉलेजच्या या पूर्ण इतिहासातला सगळ्यात मोठा दिवस होता म्हणायला पाहिजे, कारण सगळे डिपार्टमेंट सगळे विद्यार्थी एवढे सगळे एकत्र जमून पारंपरिक पोशाखात वगैरे आले होते। आम्हाला संधी मिळाली होती बापूजी साळुंखे यांच्या जीवनावरचं नाटक करायचं, एक छोटी लघुनाटिका केली, त्यानिमित्तानं त्यांच्याविषयी खूप ऐकायला मिळालं, त्यांच्याविषयी खूप वाचलं आम्ही, आणि वी आर प्राऊड ऑफ बीइंग विवेकानंदियन। एकतर खूप म्हणजे खूप बरं वाटलं आज की इतके सर्वजण सगळे कॉलेजचे विद्यार्थी जे पूर्वीचे माजी आणि आजी पण त्यात मिसळलेत, आणि बरं वाटतं एका प्रकारचं कॉलेजमध्ये आनंदमय असं वातावरण झालेलं आहे। सगळेजण भेटतायत एकमेकांना, आज प्रथमदा कॉलेजनं जेवण पण दिलेलं आहे, त्याचा आस्वाद पण घ्यालेत सगळेजण, आणि प्रत्येकजण एक चांगल्या दुनियेत हरवून गेलं आहे आपल्या इथं। म्हणजे कोण टेन्शनमध्ये असेल तर तो टेन्शन फ्री झालेला आहे, आता मीच घ्या, मी पण 2 दिवस टेन्शनमध्ये, खरं आज इथं आल्यानंतर मी मन मोकळेपणानं खूप आनंदित आहे। आज मी खूप बरं वाटते की कॉलेजनं हा प्रथमदा आणि पहिल्यांदा कार्यक्रम राबवलेला आहे, आणि पहिले कॉलेजचे मी आभार मानतो की प्रत्येक दरवर्षी असा कार्यक्रम त्यांनी घ्यावा। प्रेम करणारे आदरणीय साळुंखे साहेबांच्यावर नितांत श्रद्धा असलेले सचिन चव्हाण इथं उपस्थित झालेले आहेत। कोल्हापूरच्या युवकांचं प्रेरणास्थान सचिन विवेकानंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, हे सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतो। दरवर्षी सचिन चव्हाण इथं साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी येतात, हेच विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे। विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी देखील